या संदर्भामध्ये गेले वर्ष दीड वर्ष हे पोलीस तक्रार होऊन देखील कुठली कारवाई होत नव्हती. तक्रारी ठेवीदारांच्या त्याच्याही आधी 6 महिन्यापासून होत होत्या, पण फेब्रुवारीमध्ये या संदर्भातली तक्रार दाखल झाली. फेब्रुवारी 2020 तक्रार दाखल होऊन देखील या संदर्भात कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नव्हती. केवळ चौकशी सुरू आहे. आम्ही सातत्यानं वारंवार सांगत होतो की हे जे पैसे विवेक पाटलांनी लाटलेत हे पैसे कुठे गेलेत तपास करा, अन्यथा विवेक पाटील यांनी स्वतःचं राहतं घर स्वतःच्या सोयऱ्याला विकलं आणि त्यात भाड्यानं राहायला गेले असा जर थर्ड पार्टी इंटरेस्ट ते क्रिएट करायला गेले तर या पैशाचा तपास लागणार नाही आणि याच्यामुळे हे पैसे मिळायला अडचण होईल अशा पद्धतीची ही सातत्यानं आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करत होतो. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं यांना सातत्यानं संरक्षण दिलं आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारण म्हणून आम्ही लढत नाही आहोत. आम्ही त्या ठेवीदारांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे पैसे शेवटचा रुपया मिळेपर्यंत आम्हाला संघर्ष करायचा आहे. अटक हा एक त्यातला पार्ट आहे. म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा व्हायला पाहिजे हे तुम्हाला आणि मला सगळ्यांना वाटतं, त्यातला भाग आहे. पण पैसे मिळवणं म्हणजे त्यांनी निवडणुका लढल्या असतील, त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या नावावर जमिनी घेतल्या त्या विकाव्यात आणि लोकांचे ठेवीदारांचे पैसे द्यावेत, हीच मागणी आमची. आजपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीतले जे घटक आहेत प्रमुख, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यापैकी कुठल्याही नेत्यांनी या ठेवीदारांच्या पैशाकरता कधी आवाज उठवलाय असं ऐकलं का गेल्या 1.5 वर्ष? का या परिसरामध्ये काम करणाऱ्या लोकांचं या ठिकाणच्या स्थानिक प्रतिनिधित्व त्या पक्षाचे करणाऱ्यांची जबाबदारी नव्हती की त्यांनी याच्याकरता लक्ष द्यावं? पण असं झालं नाही, दुर्दैव आहे. उलट त्यांना पाठीशी घालतात, उलट त्यांना नेत्यांकडे नेऊन यांना अटक नाही व्हावी, यांना संरक्षण. जी काय उरली सुरलेली मतं आहेत